Hey guys, it's me, AJAY Ajay. हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। मित्रांनो, ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही। जर एखादा टपरीवरती चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान बनत असेल तर मी का नाही। जर एखादा कचरा उचलणारा माणूस जगाच्या बेस्ट क्रिकेटरच्या लिस्टमध्ये येत असेल तर मी का नाही। जर एखाद्या माणसाला आपल्या माध्यमिक शाळेतील बास्केटबॉल टीममधून काढून टाकला असेल तरीही तो या जगातील बेस्ट बास्केटबॉल प्लेयर होत असेल तर मी का नाही। मित्रांनो, कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत, यशस्वी लोक कारणं सांगत नाहीत। जर एखादा माणूस कॉलेज ड्रॉपआउट असून आपल्याच कॉलेजमधील टॉपर्सला जॉब देत असेल तर मी का नाही। जर एखाद्या माणसाला न्यूजपेपरवाल्यांनी क्रिएटिव्हिटीची कमी आहे, आयडियाची कमी आहे म्हणून काढून टाकला असेल तो माणूस मिकी माऊस सारखा कॅरेक्टर डिझाईन करतो व डिझनीसारखी मोठी कंपनी तयार करू शकतो तर मी का नाही। मान्य आहे मित्रांनो, आपण महान गोष्टी करू शकत नाही, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करू शकतो। जर एखादा माणूस त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत ब्रेकअप करते, त्याला मोबाईलवरती ब्लॉक करते, सोशल वेबसाईटवरती ब्लॉक करते, जर तो दुनियातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाईट तयार करू शकत असेल तर मी का नाही। जर एखादा माणूस 999 वेळेस फेल होऊन 1000व्या वेळेस बल्बचा आविष्कार करत असेल तर मी का नाही। मित्रांनो, जीवनात चांगल्या माणसांचा शोध घेऊ नका, स्वतः चांगले व्हा, कोणीतरी नक्की तुम्हाला शोधत येईल। जर एखादा माणूस 2 वेळेस बिझनेसमध्ये फेल होऊन डिप्रेशनमध्ये जाऊन 8 वेळेस प्रेसिडेंटचे इलेक्शन हरून 9व्या वेळेस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनत असेल तर मी का नाही। जर एखाद्या महिलेवरती वयाच्या 9व्या वर्षी बलात्कार झालेला असेल व वयाच्या 10व्या वर्षी जर ती आई झालेली असून ती महिला ऑस्कर पुरस्कार जिंकून करोडो रुपये कमवत असेल तर मी का नाही। मित्रांनो, जर एखादी जॉबलेस महिला जिचा आपल्या नवऱ्यासोबत डिवॉर्स झालेला असेल व आपल्या 3 वर्षाच्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरती असेल, ती जगातील वन ऑफ द ग्रेटेस्ट नॉवेल म्हणजेच हॅरी पॉटर लिहित असेल, जेणेकरून ज्यामुळे त्या महिलेला पर सेकंद $8 म्हणजे ती एका दिवसामध्ये लॅम्बोर्गिनी विकत घेऊ शकत असेल तर मी का नाही। नथिंग इज इम्पॉसिबल, दिस वर्ड इटसेल्फ सेज दॅट आय ॲम पॉसिबल। जर एखादा माणूस त्याची संपूर्ण बॉडी पॅरलाइज्ड असून चालणं फिरणं तर दूरची गोष्ट, तो हाताची बोटं हलवू शकत नाही, तो जगाच्या वन ऑफ द बेस्ट सायंटिस्टमध्ये येऊ शकतो तर मी का नाही। मित्रांनो, तुम्ही प्रत्येक गोष्ट अचीव करू शकता जे तुम्ही विचार करता। गरज आहे तुम्हाला फक्त एका स्पार्कची, एका आगची, एका स्टार्टची। फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, आणि तो स्पार्क तुम्हाला स्वतःला शोधायचा आहे। तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात तुमच्या सक्सेस व तुमच्या फेल्युअरसाठी। आज तुम्ही जे आहात ते तुमच्या पास्टच्या कामामधील रिझल्टमुळे, उद्या तुम्ही जे बनणार आहात ते तुमच्या आताच्या कामाचे रिझल्ट असतील। त्यामुळे सर्वांना माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचार कमेंट्स करा। जर तुम्ही पहिल्यांदाच माझा आवाज ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पॉझिटिव्हिटीसाठी बेल आयकॉन दाबा। शेवटी एवढंच म्हणेल, कर दिखाओ कुछ ऐसा, दुनिया करना चाहे आप जैसा। थँक्यू।